श्रीगोंद्यातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब शेलार आता विधानसभेची तयारी करता आहेत. आगामी विधानसभेला ते या ठिकाणी उमेदवारी करणार असल्याचं जे आहे बोललं जाते, ते त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल तुम्ही उमेदवारी विधानसभेची करणार आहात? 100% माझी विधानसभेची उमेदवारी करण्याची तयारी सुरू झालेली आहे. मी अनेक नेत्यांशी अनेक कार्यकर्त्यांशी संपर्कामध्ये मी येऊन त्यांच्या गाठीभेटीसुद्धा या ठिकाणी घेतल्या आहेत. म्हणून 100% आता मी उभा राहिलं पाहिजे आणि लोकांची अशी इच्छा आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे, गोरगरीब जनतेच्या तोरांची इच्छा आहे, म्हणून मी ही निवडणूक लढवणार आहे. आतापर्यंत मी प्रत्येकांना मदत केली आहे, ज्या विद्यमान आमदार असतील किंवा यामागचे श्रीगोंद्यातले जे आतापर्यंत जे आमदार झालेले आहेत, पण आता त्यांची भूमिका काय असणार? आता शेवटी कार्यकर्ता म्हणून कुणी ना कुणाला मदत करीत असतो, पण मी आत्तापर्यंत आपल्या श्रीगोंद तालुक्यामध्ये मग आदरणीय भवनदादा पाचपती असतील यांना मी अनेक वेळा मदत केली आमदार करण्यासाठी. आता माझी आमदार राहुलदादा जगताप यांना आमदार करण्यासाठी मी मदत केली. आता थोड्या मातावरून घनश्यामांना त्या ठिकाणी हुकले तरी त्यांना मी मदत करायचं काम या ठिकाणी केलं आहे. शिवाजी बाप्पू असताना कारखान्यामध्ये सुद्धा शिवाजी बाप्पू यांच्या कुटुंबाला मी चांगली मदत केली. जिल्हा परिषदमध्ये सुद्धा अनुराधाताई नागवडे यांना या गटातून निवडून देण्यासाठी त्या ठिकाणी मी त्याग करून थांबलो. अशा अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांना मी मदत केल्यावर कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळं माझी एक भावना आहे. या नेत्यांनी सुद्धा एक मनाचा मोठेपणा देऊन या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे. आणि मी आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतोय की ही निवडणूक लढणार आहे आणि माझी ही आयुष्यातली आमदारकीची शेवटची निवडणूक आहे. आणि ह्याच्यानंतर मी निवडून आलो तरी दुसऱ्याला संधी देणार. कितपत तयारी झालेली आहे, किती विश्वास तुम्हाला आहे? आता कार्यकर्ते माझे 100% विश्वास आहे की एक मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे जनतेला एक सर्वसामान्य लोकप्रतिनिधी असावा लोकांच्या भावना आहे. मी आज प्रत्येक ठिकाणी गेलो तर प्रत्येक जाती धर्मातले कार्यकर्ते नेते मंडळी मला भेटतात की तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढवा, आमच्यासारखे कार्यकर्ते तुम्हाला या ठिकाणी निस्वार्थीपणाने मदत करणार आहे. म्हणून मला खात्री आहे की 100% ही निवडणूक मी लढून आणि जिंकू शकतो ही मला खात्री आहे. कुठतरी बेलोंडेचे सरपंच ऋषिकेश शेलार यांचं देखील नाव चर्चेत होतं, नेमकं म्हणजे काय? आता ऋषिकेश शेलार सुद्धा या ठिकाणी माझा मुलगा आहे, तो सुद्धा ग्रामपंचायतमध्ये पहिल्यांदाच उभा राहिला, राज्यात 1 नंबर मतात निवडून आला आणि त्याचं शिक्षणही चांगलं झालं आहे आणि एक तरुण पिढी तरुण मुलामध्ये एक त्याचं नावलौकिक या ठिकाणी हळूहळू त्या ठिकाणी वाढत चाललं आहे. तरुणांची सुद्धा अपेक्षा आहे की ऋषिकेशनी सुद्धा या ठिकाणी उभा राहावं. पण आमच्या बाप एकात काय भांडणं होणार नाहीत, आम्ही विचार करून त्याच्यावर निर्णय घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. तर निश्चितच आगामी विधानसभा निवडणुकीला जे आहे अण्णासाहेब शेलार जे आहे ते विधानसभा निवडणूक लढवणार आहे, त्यामुळे आता कुठंतरी श्रीगोंदा विधानसभेमध्ये आता चुरशीची लढत जी आहे ती आता बघायला मिळू शकते. पुन्हा जायकर 29 मराठी श्रीगोंदा अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.